नमस्कार मंडळी, ओळखलं की नाही? नाही ना, अहो मी तुमचाच डोक्याला ताप आणि राजू जगताप। आता तुम्ही म्हणाल तुमच्या डोक्याचे केस गेले तरी कुठं? अहो याचं कारण पण तेच आहे हो, कोरोना। अहो ह्या कोरोनाच्या संकटामुळे लोक घर बसल्या सोशल मीडियावर वेगळी वेगळी चॅलेंज देतात। अहो असंच एक चॅलेंज विराटांना आहे ना, त्याची बायको अनुष्का, हिने माझ्या बायकोला दिलं। म्हणजे अनुष्कानी विराटांनाचे केस कापले आणि त्याचे फोटो सोशल मीडियाला अपलोड करून माझ्या बायकोला चॅलेंज दिलं की तुम्ही पण तुमच्या नवऱ्याचे केस कापून सोशल मीडियाला टाकू द्या। मग काय, माझ्या बायकोनी पण विराटांनाचे केस पाहिले, अनुष्काची कटिंग पाहिली आणि काय, माझा पण हा चमनगोटा विराट होता तो अख्खा बुमराहच करून टाकला। आता काय बोलायचं, बरं जाऊ द्या, याच्यावर बोलायचं नाही सध्या। ही आपली परिस्थिती आहे आणि हे सध्या आपलं पर्सनल आहे, पर्सनल गोष्टी आपण शेअर करायला आलो नाही। मी महत्वाची एक गोष्ट तुम्हाला शेअर करायला आलोय, ती म्हणजे अशी, सध्या या कोरोनाचं संकट आपल्या अख्ख्या जगामध्ये हाहाकार करतोय आणि हेच संकट सध्या सगळ्यांची पोल सुद्धा खोलतंय। अहो हो ना, पोल म्हणजे असं, एका मुलीला कोरोना झाला, ती पॉझिटिव्ह आढळली, म्हणून तिला ना आपल्या पोलीस यंत्रणेने आणि आपल्या डॉक्टरांनी क्वारंटाईन केलं। आता तिला क्वारंटाईन केल्यानंतर तिच्या कुटुंबियांना पण क्वारंटाईन केलं। तिची पडताळणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तिला 3 बॉयफ्रेंड होते आणि त्या 3 बॉयफ्रेंडला पण क्वारंटाईन केल्यानंतर त्या 3 बॉयफ्रेंडमधून एका बॉयफ्रेंडला 2 गर्लफ्रेंड निघाल्या। आता त्या 2 गर्लफ्रेंडला सुद्धा क्वारंटाईन केलं, त्याच्यातल्या एका गर्लफ्रेंडला जवळजवळ 4 बॉयफ्रेंड निघाले। त्या 4 बॉयफ्रेंडपैकी एक बॉयफ्रेंड लग्न झालेला होता हो, आणि मग काय, या चारींना क्वारंटाईन केल्यानंतर कळालं की लग्न झाले, त्याच्याही बायकोला क्वारंटाईन केलं। त्याच्या बायकोला क्वारंटाईन केल्यानंतर असं लक्षात आलं की तिचे पण बाजूच्या शेजाऱ्याबरोबर समजून घ्या। मग काय, सगळीकडच हाहाकार। म्हणून सांगतो, ही कोरोनाची काय म्हणतात ती संक्रमणाची साखळी तुटल ना तुटल, पण आपल्या या माणसाचे अनैतिकतेची साखळी नक्की तोडा। हा हे झाले विनोदाचा भाग, पण तुम्ही सर्वांनी कोरोनाच्या काळामध्ये काळजी घ्या आणि तोंडाला मास्क लावून बाहेर फिरा। आता मास्कची एक गंमत सांगतो, ही एक नवीनच गंमत तयार झालेली। अहो मी खाली गेलो आणि बोललो मास्क लावा, दुकानात गेल्यानंतर दुकानदार बसला असं। मी म्हणलो काय झालं, तो म्हणतो अहो माझ्या दुकानामध्ये 2 माणसं आली, त्यांनी राशन भरलं। राशन भरल्यानंतर एका माणूस म्हणला की जरा पैसे सुटते नाही, मी बाजूच्या दुकानातून पैसे सुटते करून आणतो। ते राशन घेऊन गेलो। आता मला कळत नाही तो माणूस होता कोण, कारण मास्क लावला होता। नंतर थोडा पुढे गेलो तेव्हा लक्षात आलं की एका माणसाने मास्क लावला आणि त्याच्या आतमध्ये हागीज लावला होता। मी त्याला म्हणलो हागीज, मास्क मध्ये हागीज का? तर त्याची आई मला म्हणते की काय, ते माझ्या बाळाचं आहे ना, लाळ गळती हो, म्हणूनच ते मास्क वल्ल होऊ नये म्हणून आम्ही हागीच वापरलो। माझ्या लक्षात आलं आता हे जे पान खाणारे लोक आहेत ना, त्यांनी तर मास्क मध्ये विस्फरत लावायला पाहिजे, हे का नाही? मी लय हुशार आहे का नाही? हा तर मंडळींनो, मास्क वापरा, हात धुवा आणि काही काळजी करू नका। लॉकडाऊन मध्ये थोडं घरात एन्जॉय करा, बायकोकडं लक्ष द्या आपल्याच, बाकी काही टेन्शन घेऊ नका। घराघरामध्ये लय संकट यायला लागली तू। हा आता कालच दीपिका आहे ना, तिने मला फोन केला होता, ती मला म्हणती अहो ते रणवीर सिंगला सांगा ना, सारखा कांदा भजी मागतो। मला काय कांदा भजी करता येत नाही। मी म्हणलो बाई शिक आता युट्यूब बिट्यूबवर, माझीही तीच परिस्थिती आहे। युट्यूबला माझी बायको कांदा भजी बनवायला जाते आणि काढते तर बटाटा भजी निघते, चालायचं। हा तर काळजी घ्या मंडळींनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने हसवायला येईल। धन्यवाद, बोल बच्चन महाराष्ट्राचा, धन्यवाद।